दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय, कारण राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या प्रसाद लाड यांच्या पाठोपाठ भाजपच्या मनोज कोटक यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 10 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून आलेल्या उपऱ्यांना विधान परिषदेच्या जागा बहाल केल्यानं भाजपत तीव्र नाराजी होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना पक्षातील नेत्यांचं फारसं समाधान झालं नाही. त्यामुळे केवळ मलम पट्टी म्हणून प्रसाद लाड यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि त्यानंतर काहीच वेळात कोटक यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र मुंबई बँकेतील घोटाळ्याचा आरोप असलेले प्रवीण दरेकर आणि कृपाशंकर यांचे एकेकाळचे निष्ठावंत समजले जाणारे आर एन सिंग यांना मात्र भाजपनं विधान परिषदेची बक्षिसे दिली आहे. तुमच्या विरोधात पक्षामध्ये बरीच नाराजी होती, 3 उपऱ्यांना उमेदवारी दिली, त्यावर मिटिंगा झाल्या, तुमच्या विरोधात सीएमकडे जाऊन पण तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरेकर असाल, तुम्ही असाल, ह्याचा कुठेतरी तुम्हाला फटका बसला असं वाटत? मला असं बिलकुल वाटत नाही, पण ते साहजिकच आहे की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला नवीन ज्यावेळेला एखादा कुठलाही नेता किंवा कार्यकर्ता प्रवेश करतो तर त्याला संधी दिल्यानंतर पक्षातल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राग येणं हे स्वाभाविक आहे. पण मला असं बिलकुल वाटत नाही की माझ्या बाबतीत असं काही झालं असेल, कारण मी पण एक चांगला कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी, भारतीय जनता पक्षासाठी मी काम करतो.